आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. अरिहंतकडून श्रवण बेळगोळसाठी मोफत बस सेवा, निपाणी मतदारसंघातील हजारो श्रावकांना लाभ. श्रवण बेळगोळ येथे सुरू असलेला महामस्तकाभिषेक सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी अरिहंत उद्योग समूहातर्फे 10 बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. बोरगाव व नेज क्रॉस येथून या बस सेवेचा प्रारंभ युवा नेते उत्तम पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला. दत्त कारखान्याचे संचालक इंद्रजित पाटील यांच्या हस्ते बस पूजन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा सौ शोभा गोरवाडे, उपनगराध्यक्ष वसंत महाजन, बी ए माने, सुहास चौगुले, रणजित पाटील, अभय मगदुम, आनंदा गिडे, प्रकाश गिडे, होनगोंडा पाटील, तात्यासाहेब पाटील, बसवराज पाटील, प्रमोद माळी, सचिन बेडकिहळे, पिंटू करवते, मुकुंद कुलकर्णी, प्रकाश सुर्वे, बाबासाहेब जाधव, मलगोंडा पाटील, वर्धमान रुगे, संजय कागे, राजू मगदुम यांच्यासह अन्य उपस्थित होते. श्रवण बेळगोळमध्ये होत असलेल्या विश्वविख्यात भगवान बाहुबली महामस्तकाभिषेक 2018 हे संपन्न होत आहे आणि या 2018च्या महामस्तकाभिषेकासाठी सीमा भागातून अनेक लोक त्या ठिकाणी जात आहेत. विश्वमधून, कानाकोपऱ्यातून, जगातून सगळे लोक त्या ठिकाणी येत आहेत. याचं औचित्य साधून आज आम्ही या ठिकाणी अरिहंत परिवाराच्या वतीने निपाणी मतदारसंघातील सगळ्या आपल्या या गावागावामधील जे जैन धर्मीय व जैन इतर जैनेतर ज्यांची परिस्थिती म्हणजे अत्यंत हे असलेल्या लोकांना आम्ही त्या ठिकाणी या मस्तकाभिषेकचं त्यांनाही या ठिकाणी हे भाग्य मिळावं बघण्याचं, यासाठी सीमा भागातून आम्ही वेगवेगळ्या गावातून आज बोरगावमधून 3, मानकापुरातून 1, बेडक्यामधून 1, भोजमधून 2, गळतगावमधून 2 असे एकूण आज 9 बस आम्ही या ठिकाणी अरिहंत परिवाराच्या माध्यमातून आदरणीय दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष आणि श्रावकरत्न आदरणीय रावसाहेब पाटील दादा यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे बसेस या ठिकाणी सोडत आहोत. यासाठी जे भाविक या ठिकाणी जात आहेत त्यांना मी या चॅनल मुखांतर त्यांना त्यांचा प्रवास सुखकर हो आणि या मस्तकाभिषेकचं भाग्य त्यांना या ठिकाणी मिळो असं या ठिकाणी या चॅनलच्या मुखांतर मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचा प्रवास सुखकर व्हावा असं हे सांगून मी या ठिकाणी. मानकर न्यूजसाठी बोरगावहून शिवाजी भोरे.